याविषयी बोलण्याकरता ठाकरे गडाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, काय पहिली प्रतिक्रिया यावर? ज्या जागा जिंकलेल्या आहेत शिवसेनेनं 18 जागा, त्या जागांकरता वाटाघाटी कशाला असा आता थेट रामदास कदमच भाजपला सवाल उपस्थित करतायत. रामदास कदम यांच्याबद्दल मला अपार सहानुभूती वाटते, कारण याचसाठी केला होता का 18 असं आता रामदास कदम आणि त्यांच्यासह अनेकांना कदाचित वाटत असेल. कारण ज्या आवेगात एका चांगल्या घरात खाऊन पिऊन नांदणं चाललं होतं ते घर त्यांनी तोडलं, परंतु तो प्रेमविवाह टिकत नाहीये तो इतक्या चटकन घटस्फोटापर्यंत जाईल असं वाटलं नव्हतं. परंतु तरी सुद्धा रामदास कदमांना आणि त्यांच्यासारख्या अस्वस्थ असणाऱ्या त्या सगळ्यांना किमान भाजपाचा खरा चेहरा आता तरी कळेल अशी मला अपेक्षा आहे. सुषमाताई, रामदास कदम असं देखील म्हणाले की या सगळ्या मुद्द्यावर खरं तर आम्ही शिवसेनेत असताना, म्हणजे तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असताना काही आमचे मतभेद झाले, म्हणून विश्वास ठेवून आम्ही भाजपबरोबर गेलो शिंदेंसोबत, पण इथेही हाच जर प्रकार घडणार असेल तर मग काय करायचं असा सवाल असं रामदास कदम यांनी उपस्थित केलेला आहे. एक्झॅक्टली मी तेच म्हटलं की एका अत्यंत चांगल्या घरात नांदणूक चालली होती, खाऊन पिऊन अगदी म्हणजे लिहून नेसून सगळं चांगलं चाललेलं असतानाही एक हसता खेळता संसार मोडून, एक घर मोडून ज्या पद्धतीने हे लोक निघाले दुसरा घरोबा करायला, त्याही घरात त्यांचं नांदणं लागत नाहीये हे बघून मला खरंच वाईट वाटते. मी रामदास कदमांच्या प्रती प्रचंड सहानुभूती व्यक्त करते आणि रामदास कदम नेमके कोणते खरे, जे त्यावेळेला आम्हाला काँग्रेस नको म्हणून भाजप सोबत चाललोय असं म्हणणारे खरे, हिंदुत्वासाठी चाललोय असं म्हणणारे खरे, की आता मुलाला तिकीट मिळत नाही म्हणून रडणारे खरे, खरे रामदास कदम कोणते हे एकदा शोधले पाहिजे. अगदी धन्यवाद ताई आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. रामदास कदम खरे कोणते? काँग्रेस बरोबर पटत नाही म्हणून भाजपासोबत जाणारे रामदास कदम खरे, की आता मुलाला तिकीट मिळत नाही म्हणून भाजपसोबत वाद घालणारे रामदास कदम खरे असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.